इयत्ता पहिली पाठ दुसरा बीज बघा आता आपण कविता म्हणूया इथं काय रुस्त माती खाली निस्त इथं काय रुस्त माती खाली निस्त पाण्याने भिस्त इथं आहे यूल सुरेक्स बीज इथं आहे यूल सुरेक्स बीज एवढा साकोम हळू चेलवर एवढा साकोम हळू छेल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर अंगाई गाणं वर गाईल त्याला अंगाई गाणं वर गाईल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला झुलता झुलता पान येतील त्याला इल्याश्या रोपाचं झाड होईल छान इल्याश्या रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी बहरेल रान फुला फळांनी बहरेल रान बघा या कवितेचे कवी आहेत सुशील पगारिया बघा या कडव्यात काय सांगितलेलं आहे कवीने इथं काय रुसत माती खाली निसतं पाण्याने भिजत इथं आहे यूल सुरेख सबीज बघा या चित्रात तुम्हाला काय दिसतंय बिया दिसत आहेत कोणतही बिया असेल डाळिंबाच असेल किंवा आंब्याचं असेल जेव्हा ते मातीमध्ये पडतं तेव्हा कवीनं अशी कल्पना लिहिली आहे की ते मातीमध्ये झोपलं आहे निजलं म्हणजे काय झोपलं आहे बघा पुढं एवढा कोंब हळू सूर्य म्हणेल त्याला माझा हात बघा मग ते मातीमध्ये झोपलेल्या छोट्याशा छो छोटस कोंब फुटलेलं आहे त्या बियाला बघा मग सूर्य काय म्हणतोय त्याला की तू माझा हात धर आणि मोठं हो बघा छोट्याशा झाड मोठं होण्यासाठी सूर्याचा प्रकाश आवश्यक असतो त्याच्याशिवाय झाड मोठं होत नाही म्हणून सूर्य त्या कोंबाला म्हणतोय की माझा हात धर आणि तू मोठं हो पुढं बघा अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला बघा मग आता ह्या छोट्याशा कोंबाचं छोटं रोप झालेलं आहे त्याला पाना आलेली आहेत मग आता ह्या छोट्याशा रूपाला अंगाई गाणं कोण गाणार गाना? गाणार तर कोण गाणतं बरं ह्या छोट्याशा रूपाला अंगाई गाणं तर या छोट्याशा रूपाला अंगाई गाणं वारा गात असतो पुढे बघा इवल्या रोपाचं रूपाचं झाड होईल छान फुला फळानी बहरेल रान बघा मग छोट्याशा रोपाचं आता मोठं झाड झालेलं आहे त्याला फुलं आलेली आहेत फळं आलेली आहेत की नाही आता बघा छोट्याश झाड मोठं होण्यासाठी त्याला काय काय आवश्यक असतं माती आवश्यक असते पाणी आवश्यक असतं सूर्याचा प्रकाश आवश्यक असतो आणि वारा आवश्यक असतो या चार गोष्टी असतील तरच छोट्याशा झा रोपाचं जा मोठं झाड होत असतं बघा अरविंद जगताप असं म्हणतात झाड आहे तर आपली वाढ आहे बघा आपण जर झाड नसतील तर आपण वाढू शकणार नाहीत मग आता आपण एक निश्चय करूया आपल्या वाढदिवसाच्या त्या दिवशी आपण एक झाड लावूया आणि ते झाड छान जोपासूया आलं लक्षात तुमच्या धन्यवाद